हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण कोणकोणत्या प्रकारच्या वाक्यासाठी शूड आणि मस्ट वापरतात हे आज आपण पाहणार आहोत. पटापट वाक्य आपण बनवायला शिकणार आहोत. लर्न शूड किंवा मस्ट सेंटेन्स. SHOULD शूड, MUST मस्ट. शूड किंवा मस्टचे वाक्य आज आपण तयार करायला शिकणार आहोत. वाक्य वाचूया. तू पहायला पाहिजे. तू पहायला पाहिजे हे वाक्य आहे मराठी वाक्य. कोणते वाक्य? मराठी वाक्य. तर या वाक्यामध्ये आपल्याला शूड किंवा मस्टचा वापर या ठिकाणी करायचा आहे. तर आपण पाहूया या वाक्यामध्ये शूड येते की मस्ट. तू पहायला पाहिजे या वाक्यामध्ये सूचना आहे. या वाक्यामध्ये काय सूचना दिलेली आहे? म्हणजे सल्ला दिलेला आहे. तू पहायला पाहिजे, सल्ला दिलेला आहे. तर या वाक्यामध्ये आपण काय वापरणार आहोत? SHOULD शूड या ठिकाणी आपण वापरणार आहोत. तू पहायला पाहिजे या वाक्याचे आपण इंग्रजीमध्ये वाक्य तयार करू. तर एक नंबरला या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? करता. YOU मीन्स तू. यू म्हणजे काय? तू पहायला पाहिजे. एक नंबरचा एकला, त्यानंतर हे तीन नंबरचं या ठिकाणी आपण घेणार आहोत. म्हणजे या वाक्याला आपण क्रम देऊया 1, 2 आणि 3. तर या ठिकाणी आपण एक नंबरचा एकला घेतलेलं आहे. आता आपण तीन नंबरचे घेणार आहोत. तर या ठिकाणी आपण SHOULD शूडचा वापर करणार आहोत. यू शूड, SHOULD शूड म्हणजे काय? पाहिजे. तू पहायला पाहिजे म्हणजे या वाक्यामध्ये काय केलेलं आहे? सूचना दिलेल्या आहे, म्हणजे सल्ला दिलेला आहे. पहायला पाहिजे. तर त्यामुळे या ठिकाणी आपण काय वापरलेलं आहे? SHOULD शूडचा वापर या ठिकाणी आपण केलेला आहे. शूड, SHOULD शूड. शूडच्या नंतर आपण काय करणार आहोत? क्रियापदाचे पहिले रूप, पहिले रूप या ठिकाणी आपण वापरणार आहोत. तर पहिले रूप काय? पहायला. पहायला म्हणजे सी स्वा सीन. पहिले रूप सी, SEE सी मीन्स पाहणे, पहायला. तू पहायला पाहिजे, यू शूड सी. म्हणजेच आपण इंग्रजी वाक्य कसे तयार केले? शूडचे एकचे एकला घेऊन, त्यानंतर 3 आणि 2 या क्रमात घेऊन आपण मराठीचे वाक्य इंग्रजीमध्ये तयार करायला शिकलो. तर हे वाक्य शूडचे, शूड नंतर क्रियापदाचे पहिले रूप. म्हणजे या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे? सल्ला किंवा सूचना. ज्या वाक्यामध्ये सल्ला असेल किंवा सूचना दिलेली असेल ते वाक्य समजायचे शूडचे वाक्य आहे. कशाचे वाक्य? शूडचे वाक्य. तर नेक्स्ट वाक्य आपण पाहूया. नेक्स्ट वाक्य आपण वाचूया. तू पहायलाच पाहिजे. तू पहायलाच ठिकाण काय? च आलेला आहे, पहायलाच पाहिजे. तर या वाक्यामध्ये काय सक्ती आहे? काय सक्ती? म्हणजे जबरदस्ती आहे, बंधन आहे. ज्या वाक्यामध्ये सक्ती असेल त्या वाक्यामध्ये आपण MUST मस्टचा वापर करीत असतो. ज्या वाक्यामध्ये सक्ती आहे म्हणजेच जबरदस्ती आहे, ज्या वाक्यामध्ये जबरदस्ती आहे, तू पहायलाच पाहिजे म्हणजे सक्ती असेल तर त्या वाक्यामध्ये आपण MUST मस्टचा वापर करीत असतो. आणि क्रियापदाचे पहिले रूप, कोणते रूप? पहिले रूप वापरत असतो. तर या मराठी वाक्याचे आपण इंग्रजीमध्ये वाक्य तयार करू. तर याला सुद्धा आपण क्रम देऊया. तू 1 पहायलाच, 2 पाहिजे, 3 1, 2 आणि 3. इंग्रजीमध्ये वाक्य तयार करत असताना 1, 3, 2 या क्रमात घेऊन आपण वाक्य तयार करू. तर तू पहायलाच पाहिजे. एक नंबरचा एक नंबरला YOU म्हणजे काय? तू. त्यानंतर पाहिजे, तर या ठिकाणी आपण काय वापरणार? मस्ट, MUST मस्ट. यू मस्ट पहायलाच. सी, SEE मीन्स पाहणे. सी स्वा सीन. तर या ठिकाणी आपण क्रियापदाचे पहिले रूप वापरलेले आहे. या ठिकाणी शूड वापरले आणि या ठिकाणी मस्ट. शूड करता, त्यानंतर शूड आणि क्रियापदाचे पहिले रूप. या ठिकाणी करता, मस्ट आणि क्रियापदाचे पहिले रूप. ज्या वाक्यामध्ये सूचना, काय? सूचना किंवा सल्ला असेल
तर त्या ठिकाणी आपण शूड वापरायचा. सूचना किंवा सल्ला दिलेला असेल, दिलेली असेल, सूचना किंवा सल्ला दिलेली असेल तर काय वापरायचं? शूड, SHOULD, शूड आणि क्रियापदाचे पहिले रूप, पहिले रूप. त्यानंतर आणि मस्ट केव्हा वापरायचे? तर मस्ट ज्या वाक्यामध्ये जबरदस्ती असेल, जबरदस्ती असेल किंवा बंधन असेल किंवा सक्ती असेल, जबरदस्ती किंवा बंधन असेल तेव्हा MUST मस्टचा वापर करण्याचा वापर करणे आणि क्रियापदाचे कितवे रूप? पहिले रूप, पहिले रूप वापरणे. तर अशा प्रकारे आपण शूड आणि मस्ट वाक्य तयार करू शकतो. तर नेक्स्ट वाक्य आपण पाहूया. नेक्स्ट वाक्य आपण वाचूया, तू खायला पाहिजे. हे वाक्य मराठी वाक्य. तर या मराठी वाक्याचे आपल्याला इंग्रजीमध्ये वाक्य तयार करायचे, तर या वाक्यामध्ये आपण शूड किंवा मस्टचा वापर या ठिकाणी करणार आहोत. तर या वाक्यामध्ये तू खायला पाहिजे म्हणजेच या वाक्यामध्ये काय केलेले? सूचना दिलेली, तू खायला पाहिजे म्हणजे सल्ला दिलेला आहे खायला ला. तर या ठिकाणी आपण काय वापरणार आहोत? शूड. काय वापरणार आहोत? SHOULD, शूडचा वापर या ठिकाणी आपण करणार आहोत आणि क्रियापदाचे पहिले रूप. तर या मराठी वाक्याचे आपण इंग्रजीमध्ये वाक्य तयार करू. तर या वाक्याला आपण क्रम देऊया 1, 2 आणि 3. तू 1, खायला 2, पाहिजे 3. इंग्रजीमध्ये तयार करत असताना 1, 3, 2 या क्रमाने घेऊन आपण वाक्य तयार करणार आहोत. तर एक नंबरचं काय? यू, YOU म्हणजे काय? तू. त्यानंतर पाहिजे, तर या ठिकाणी आपण खायला पाहिजे म्हणजे या वाक्यामध्ये काय केलेलं आहे? सूचना दिलेली आहे. तर या वाक्यामध्ये आपण काय करणार वापरणार आहोत? शूड, SHOULD, शूडचा वापर या ठिकाणी आपण करणार आहोत आणि क्रियापदाचे पहिले रूप. खायला, ईट ऍट इटन, EAT, ईट क्रियापदाचे पहिले रूप, ऍट इटन या ठिकाणी आपण पहिले रूप वापरलेले आहे. यू शूड इट. यू 1, त्यानंतर शूड 3, ईट 2. तर अशा प्रकारे आपण 1, 3, 2 या क्रमाने घेऊन इंग्रजीचे वाक्य एकदम सोप्या पद्धतीने तयार केले आहे. त्यानंतर नेक्स्ट वाक्य आपण पाहूया. वाक्य आपण वाचूया, तू खायलाच पाहिजे. हे वाक्य मराठी वाक्य. या मराठी वाक्यामधूनच आपल्याला इंग्रजीचे वाक्य पटापट तयार करायचे आहे. तर या वाक्यामध्ये आपण शूड किंवा मस्टचा वापर या ठिकाणी करणार आहोत. तर या वाक्यामध्ये आपण कशाचा वापर करणार आहोत? तू खायलाच पाहिजे. खायलाच सो म्हणजे या वाक्यामध्ये काय? सक्ती आहे, बंधन आहे म्हणजे जबरदस्ती आहे. तू खायलाच पाहिजे, बंधन म्हणजे जबरदस्ती आहे. तर या वाक्यामध्ये आपण काय वापरणार आहोत? मस्ट, MUST मस्टचा वापर या ठिकाणी आपण करणार आहोत आणि क्रियापदाचे पहिले रूप. दोन्ही वाक्यामध्ये शूड असेल किंवा मस्त असेल तर क्रियापदाचे पहिलेच रूप वापरणे. कोणते रूप? पहिले रूप. शूड किंवा मस्त असेल तर क्रियापदाचे पहिलेच रूप आपण वापरणार आहोत म्हणजे पहिले रूपच येते. तू खायलाच पाहिजे. तर हे वाक्य आपण तयार करू. याला क्रम देऊया 1, 2 आणि 3. इंग्रजीमध्ये तर माहीतच आहे 1, 3, 2 या क्रमाने घेऊन आपण वाक्य तयार करीत असतो. तर वाक्य आपण तयार करू. YOU म्हणजे काय? तर तू पाहिजे. या ठिकाणी आपण मस्ट, MUST म्हणजे त्या वाक्यामध्ये काय? सक्ती आहे. सक्ती असेल, बंधन असेल तर त्या वाक्यामध्ये मस्टचा वापर करायचा. यू मस्ट, त्यानंतर खायलाच, ईट, ईएटी, इट मीन्स खाणे, क्रियापदाचे पहिले रूप, ईट ऍट इटन, तू खायलाच पाहिजे, यू मस्ट ईट, यू 1, मस्ट 2 आणि हे सॉरी 3 आणि या ठिकाणी 2 या क्रमाने घेऊन आपण इंग्रजीचे वाक्य एकदम सोप्या पद्धतीने तयार केले आहे. नेक्स्ट वाक्य आपण वाचूया, तू अभ्यास करायला पाहिजे. वाक्य मराठी वाक्य. तर या मराठी वाक्याचे आपल्याला इंग्रजीमध्ये वाक्य तयार करायचे आहे म्हणजे पटापट वाक्य आपल्याला बनवायचे आहे. तर या वाक्याचे आपल्याला काय करायचे? क्रम द्यायचे. या वाक्याला काय करूया आपण? क्रम देऊया. तू 1, अभ्यास करायला 2, पाहिजे 3. 1, 2 आणि 3. इंग्रजीमध्ये वाक्य लिहित असताना 1, 3, 2 या क्रमाने घेऊन आपण वाक्य तयार करणार आहोत. पण या वाक्यामध्ये आपल्याला
म्हणजे मस्ट किंवा शुडचा वापर कोणत्या कोणते वाक्य या वाक्यामध्ये येते ते आपण पाहूया. शूड येते की मस्ट येते ते आपण पाहूया. तू अभ्यास करायला पाहिजे. अभ्यास करायला म्हणजे या वाक्यामध्ये काय सूचना आहे. सूचना आहे म्हणजेच काय सल्ला दिलेला आहे. तू अभ्यास करायला पाहिजे सल्ला दिलेला आहे. तर या वाक्यामध्ये आपण काय वापरणार आहोत शूड. एस एच ओ यू एल डी शूडचा वापर या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि क्रियापदाचे पहिले रूप. तर आपण वाक्य तयार करू. तू एक नंबरचं वाय ओ यू. यू म्हणजे काय तू. त्यानंतर पाहिजे शूड एस एच ओ यू एल डी शूड मीन्स पाहिजे. म्हणजे या वाक्यामध्ये काय सूचना दिलेली असेल तर त्या वाक्यामध्ये आपण शूडचा वापर करणार आहोत. म्हणजे शूडच वापरले जाते. यू शूड स्टडी एस टी यू डी वाय स्टडी क्रियापदाचे पहिले रूप. स्टडी मीन्स क्रियापदाचे पहिले रूप. अभ्यास करायला यू शूड स्टडी. नेक्स्ट वाक्य आपण वाचूया. तू अभ्यास करायलाच पाहिजे. तू अभ्यास करायलाच पाहिजे. करायलाच म्हणजे या वाक्यामध्ये काय सक्ती. काय सक्ती करायलाच. बंधने जबरदस्ती आहे या वाक्यामध्ये. काय जबरदस्ती आहे. त्यामुळे या वाक्यामध्ये आपण कशाचा वापर करणार आहोत मस्टचा. एम यू एस टी मस्टचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत. तर या मराठी वाक्याचे आपण इंग्रजीमध्ये वाक्य तयार करू. आणि क्रियापदाचे पहिले रूप कोणते रूप पहिले रूप मस्ट नंतर क्रियापदाचे पहिले रूप. करता करत्यानंतर मस्ट आणि नंतर क्रियापदाचे पहिले रूप. तू वाय व यू. यू म्हणजे काय तू. एक नंबरचं यू एक क्लास घेणे. त्यानंतर अभ्यास करायलाच पाहिजे. एक दोन तीन आपण क्रम दिलेला आहे. तर इंग्रजीमध्ये एक तीन दोन या क्रमाने घेऊन आपण वाक्य तयार करूया. एकचं एकला आपण घेतलेलं आहे यू. त्यानंतर पाहिजे मस्ट एम यू एस टी मस्ट. त्यानंतर अभ्यास करायला स्टडी एस टी यू डी वाय क्रियापदाचे पहिले रूप. यू एक मस्ट तीन स्टडी दोन. एक दो एक तीन आणि दोन या क्रमाने घेऊन आपण मराठीचे वाक्य इंग्रजीमध्ये तयार केले आहे. तर अशा प्रकारे आपण कोणत्या प्रकारच्या वाक्यासाठी शूड किंवा मस्ट शूड किंवा मस्ट वापरतो म्हणजे वापरतात हे आज एकदम सोप्या पद्धतीने पटापट वाक्य घेऊन बनवायला शिकलो आहोत. थँक्यू.